नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये विजय करंजकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. विजय करंजकर नाशिक मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. ठाकरेंनी राजाभाऊ वाझेंना तिकीट दिल्यानं करंजकर नाराज होते. आता कोणी गेला इकडे आला आपल्याकडे रात्री 3 वाजता विजय करंजकर म्हणून नाशिकचे जिल्हा प्रमुख उभारण्याचे त्यांनी प्रवेश केला आपल्याकडे 3 वाजता. आता त्याला सांगा चांगला होता तोपर्यंत चांगला आहे. गेला की कचरा, गेला की गद्दार, एवढे हजारो लाखो लोक सगळे कचरा, हे सगळे गेल्यावर तुमच्याकडे राहणार काय? म्हणजे एवढ्या छोट्या कचऱ्याचा डब्बा ठेवी काय म्हणणार? दीड वर्षापासून मी संपूर्ण लोकसभा ही फिरून फिरून या ठिकाणी संपूर्ण लोकसभेचा प्रचार प्रसार केला. असं असताना ऐन वेळेवरती जे इच्छुक नव्हते त्यांनाच उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं माझ्याशी विश्वासघात केला, म्हणजे गद्दारी केली. गद्दार कोण आहे हे तर निश्चितपणे येणारा काळ दाखवून देईल. शिंदे साहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत, त्यांना अनेक अनेक लोक आता म्हणतात गद्दार 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 किंवा काय काय म्हणत असतील, पण मी खऱ्या अर्थाने सांगेल की खरे पडद्याआड जर गद्दार लपले असेल तर ते पडद्याआडचे गद्दार हे त्या ठिकाणी लपलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी निषेध करतो. राजाभाऊ वाझे हे 2 लाखाच्या फरकाने आमचे निवडून येत आहेत. काही लोक गेले असतील, जात असतात, 4 जून नंतर त्यांना पश्चाताप. नक्कीच नक्कीच विजय करंजकर हे आमचे जुने जाणते अनुभवी असे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. खरं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाठवलं होतं ना, न विचारता त्यांना आम्हीच पाठवलं की जुना शिवसैनिक आहे. तेव्हा त्यांनी काय नाही विचारलं, माझं नाव का पाठवता, माझ्यापेक्षा इतर ज्येष्ठ लोक आहेत. होत असतं असं.